महाराष्ट्रामध्ये सत्ताबदल होऊन आता 2-2.5 वर्ष होऊन गेलेली आहेत. मात्र या सत्ता नाट्यामध्ये जी काही घटना घडल्या त्याचं ट्विस्ट काही अजून संपत नाहीत आणि नवनवीन ट्विस्ट नवीन समोर येत आहेत. त्याच्यावरच आजचा संपादकीय. नमस्कार, मी महेश दानके. लोकींच्या संपादकीयमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. संपादकीयचा आजचा विषय आहे सत्तांतर, वेषांतर ते सत्तांतर. आपण बघितलं असेल की 2.5 वर्ष कदाचित होऊन गेले असतील, त्याहून जास्त कालावधी झाला आहे. आता नवीन निवडणुकासुद्धा होणार आहेत आणि हे सरकार जाऊन दुसरं सरकार येणार आहे. मात्र सुरुवातीचा जर आपण विचार केला म्हणजे 2019 ला नवीन सरकार अस्तित्वात आल्यानंतर त्यावेळी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं सरकार येण्याच्या ऐवजी भारतीय जनता पार्टीने मुख्यमंत्री पद देण्याचं नाकबूल केल्यानंतर शिवसेनेने त्याला विरोध केला आणि त्याच्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना अशा पद्धतीनं ती तिघांनी एकत्र येऊन महाविकास आघाडीची स्थापना केली आणि महाविकास आघाडीचं सरकार या राज्यामध्ये बसलं. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले. त्याच्यानंतर ज्या विधान परिषदेच्या निवडणुका आल्या होत्या त्याच्यामध्ये बऱ्याचशा काही घटना घडल्या आणि त्याच्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मोठी फळी किंवा मोठे बरेचसे आमदार घेऊन ते गुवाहाटीला निघून गेले. त्याच्यानंतर सत्तांतर झालं आणि सत्तांतर झाल्यानंतर या ठिकाणी महाविकास आघाडीचं सरकार जाऊन महायुतीचं सरकार आलं. त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गट अशा पद्धतीचं हे सरकार बनलं. त्याच्यानंतर ते सरकार व्यवस्थित चालू असताना पुन्हा एक स्फोट झाला आणि अजित पवार यांनी काही आमदार घेऊन त्या ठिकाणी महाविकास आघाडी सोडली आणि भारतीय जनता पार्टीच्या म्हणजे महाविकास महायुतीमध्ये सामील झाले. आणि त्याच्यानंतर मग अजित पवार गट, शिंदे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी अशा पद्धतीचं तिघांचं सरकार आलं, ज्यामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस, पुन्हा उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार आणि मुख्यमंत्री म्हणून शिंदे, एकनाथ शिंदे अशा पद्धतीचं हे सरकार बनलं. या सर्व घटनांचा आपण गेल्या 2-2.5 वर्षापासून वेगवेगळ्या पद्धतीचे ट्विस्ट समोर येत आहेत, त्याच्यावर आपल्याला महाराष्ट्र एकूणच चर्चा करतो आहे. आता नवीन एक ट्विस्ट आलेला आहे आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आहे तो वेषांतर हा मुद्दा झालेला आहे. कारण ज्यावेळी ह्या दोन्ही पक्षांचं म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे यांचं सरकार आलं त्यावेळी आमचे पतिराज म्हणजे देवेंद्र फडणवीस हे वेषांतर करून एकनाथ शिंदेना भेटायला जायचे अशा पद्धतीचं देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीनं म्हटलेलं होतं आणि ते जाहीरपणे म्हटलेलं होतं, मुलाखतीमध्ये म्हटलं होतं. त्यानंतर मध्यंतरी म्हणजे 2-4 दिवसापूर्वी अजित पवार यांनी पत्रकारांशी औपचारिक बोलताना मी कशा पद्धतीनं वेषांतर करून 1-2 नव्हे तर 8 वेळा अमित शहा यांची दिल्लीला जाऊन भेट घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये बरेचसे फोटो असे समोर आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये नाव बदलून, वेश बदलून आपण अमित शहा यांना भेटलो अशा पद्धतीचं त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. त्यानंतर याच्यावर चर्चा होत असतानाच एकनाथ शिंदे हे सुद्धा मौलवीचा वेश करून या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांना भेटत होते अशा पद्धतीचा आरोप संजय राऊत, शिवसेनेचे नेते, यांनी केलेला आहे. एकंदरीत काय तर या सगळ्या घटनांच्या मागे वेषांतर आणि सत्तांतर हा सगळा प्रकार दिसतोय. हे सत्तांतर करत असताना तिन्हीच्या तिन्ही प्रमुख नेत्यांनी कशा पद्धतीनं वेषांतर केलं यावर आता खमखमीत चर्चा महाराष्ट्रामध्ये होताना दिसत आहेत. यावर वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप प्रत्यारोप होत आहेत. दुसऱ्या बाजूला विरोधी पक्ष त्याच्यामध्ये शिवसेना, ठाकरे गट असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, यांनी तर मोठ्या पद्धतीचे आरोप केलेले आहेत की वेषांतर करून आपण देशाचं अति सर्वोच्च मंत्री असणारे गृहमंत्री जे पंतप्रधानांच्या नंतर महत्त्वाचं पद आहे की ज्यांच्याकडे संरक्षणाची जबाबदारी आहे, अंतर्गत संरक्षणाची, त्यांना भेटायला एखादी व्यक्ती, मान्यवर व्यक्ती जर अशा पद्धतीनं वेश बदलून, वेषांतर करून, नामांतर करून जात असेल तर खरं म्हणजे आपल्या अंतर्गत सुरक्षेला हा धोका आहे. आणि जी व्यक्ती गेली ती व्यक्ती महाराष्ट्राची मुख्यमंत्री झाली, ज्यांच्याकडे गेली ते देशाचे गृहमंत्री आहेत. एका बाजूला जे काही आपले विरोधी पक्ष हे आहेत, देश आहेत, ते सातत्यानं आपल्या देशामध्ये हल्ला करायला टपले असताना अशा पद्धतीचा सुरक्षेला हडताळ पासून जर आपले मान्यवर व्यक्ती जर अशा पद्धतीनं करत असतील
आणि त्यांना सहज बोर्डिंग पास मिळत असेल, सहज विमानामध्ये एंट्री मिळत असेल, त्यानंतर एअरपोर्टला एंट्री जर मिळत असेल, तर यालावा कुठेतरी आळा घातला पाहिजे, याची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशा पद्धतीची मागणी विरोधी पक्षाने केलेली आहे आणि ती रास्तसुद्धा आहे. जर अजित पवार हे काही छोटी व्यक्ती नाही की अजित पवार सहज वेषांतर करून जाऊ शकतात, तर इतकी मोठी व्यक्ती वेषांतर करते, नामांतर करते आणि त्यांना बोर्डिंग पास मिळतो, त्यांना विमानामध्ये एंट्री मिळते, एअरपोर्टला एंट्री मिळते, हे सगळंच एक अकल्पनीय आहे, अनाकलनीय आहे. अशा पद्धतीनं जर का सुरक्षा जर इतकी ढिली जर होत असेल तर देशाच्या अंतर्गत सुरक्षेला 100% धोका आहे हे कोणीही सांगू शकतं. आणि म्हणून अशा पद्धतीनं हे जे काही ट्विस्ट समोर एक असे ट्विस्ट समोर येत आहेत, याच्यावर खमंग चर्चा जरी होत असली तरी एक महत्त्वाचा प्रश्न आहे की सुरक्षा इतकी कमकुवत झालेली आहे का, तर यावर कुठेतरी विचार करण्याची गरज आहे. आणि अशा पद्धतीनं जाहीरपणे बोलून आपण किती या आपल्या अंतर्गत सुरक्षेला आम्हीच कशा पद्धतीनं फाट्यावर मारू शकतो हाही सांगण्याचा प्रयत्न कदाचित हे करत आहेत का, असाही प्रश्न विरोधक करत आहेत. एकूण काय, तर जो काही सत्तांतर महाराष्ट्रामध्ये झालं त्याच्यामधला महत्त्वाचा भाग होता हा वेषांतर, आणि वेषांतर करून महाराष्ट्रामध्ये सत्तांतर झालं आणि त्याच्यानंतर महायुतीचं सरकार आलेलं आहे. आता काही महिन्यांच्या मध्ये या सरकारचा कालावधी संपणार आहे, नवीन सरकार येणार आहे. मात्र या नवीन सरकार येताना जे वेषांतर करून सत्तांतर झालं त्या सत्तांतराला विरोध किंवा त्या सत्तांतर टिकवण्यासाठीचं काम कशा पद्धतीने होईल याहीकडे आता सगळ्यांच्या नजरा लागून राहिलेल्या आहेत.